संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील दरेवाडी येथे। शेतात येण्या जाण्याच्या रस्त्यावर शेततळे बांधल्याने शेतकरी बबन सानप यांनी घारगाव पोलिसात गुन्हा दाखल केलाय। संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे गट क्रमांक 22/1 ही शेतजमीन बबन रेवजी सानप यांच्या मालकीची आहे। त्यांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर त्यांचा बांधभाऊ साहेबराव रामभाऊ सानप विशाल साहेबराव सानप यांनी रस्त्यामध्ये शेततळे बांधून बबन सानप यांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद केला आहे। परिणामी बबन सानप यांनी या घटनेची नोंद घारगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली। राहणार दरेवाडी तालुका तालुका संगमर जिल्हा अहमदनगर गट नंबर 22/1/1 तसेच माझ्या अशा रस्त्याच्या अडचणी झालेल्या आहेत। साहेबराव रामभाऊ सानप तसेच त्याचा मुलगा तसेच बुवा त्यांना मी जेवायला विनंती करून सांगितलं रस्ता त्यांनी जेवायला चालू केलं। शेततळ्यामध्ये मी त्यांना म्हणलो बुवा माझा म्हणा रस्ता तर ते म्हणले तुम्हाला रस्ता देतो। रस्ता देताना तुम्हाला सांगतो त्यांनी जवळजवळ 15 दिवस त्यांनी म्हणा असंच घालवले का रस्ता देतो म्हणून। लाचच्या ठेपाला तुम्हाला सांगतो शेवटला मशीन काढून घेऊन गेले। जडामाला मी त्यांना म्हणलो मग रस्त्याचं ते म्हणले तुम्ही तुमच्या रस्त्याचं तुम्ही तुमची सुविधा करा आम्ही तुम्हाला रस्ता देणार नाही। आमची मारामारीची पण तयारी आहेत सगळ्याची काही तयारी आहेत असेच तसेच त्यांना जोडीदार इथे लहानू आपला शिवाजी लहानू नागरे आणि लहानू नागरे तसेच यांना ही लोक टोचन करतात का यांना रस्ता देऊ नका तुमच्या सांग लोकांना भाव केला तसे हे लोक त्यांचं ऐकून आतापर्यंत त्यांनी एवढी एवढा त्रास केला आम्हाला अति त्रास केला साहेब तुम्हाला सांगतो यांनी आम्हाला कबर प्रत्येक वेळेला भांडणं प्रत्येक वेळेला मारामाऱ्या प्रत्येक वेळेला हाणाहाणी यांनी आमच्याशी तुम्हाला सांगतो मी एकटाच पडतो इथं। त्यांच्या वेळेला गुन्हा नोंदायला गेलेले आहेत घारगाव पोलीस स्टेशनला जो जवळजवळ 3 वेळा यांच्याकडे यांची नोंदायला गेलेलो आहेत तरी यांनी काय केलं यांची नोंदून माझी तुम्हाला सांगतो तरी त्यांनी यांनी 3 वेळा यांची नोंदूनही 20/9/2021 तुम्हाला त्यांची आता गुन्हा पुन्हा परत नोंदवलेला आहेत मी त्यांच्या रस्त्याचा मला त्यांनी रस्ता काढून देण्यात यावा सदर माझं जवळजवळ 30,000 रुपयाचं रोपाचं बेस्टिंग करून त्यांनी रोप माझं घालवलं आहे त्यांनी माझी भरपाई करून द्यावा सतर माझी अशीच भरपाई त्यांनी द्यावा न्याय द्यावा गरीबाला विशेष आम्हाला। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे। विजन प्लस न्यूजसाठी सचिन सोनवणे संगमनेर।